राजस्थानात राजकीय लढाईने शुक्रवारी गहलोत विरुद्ध पायलट ऐवजी गहलोत विरुद्ध राज्यपाल असे रूप घेतले. सकाळी हायकोर्टाने सभापतींना सचिन पायलट यांच्यासह काँग्रेसच्या 19 बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यापासून रोखले. यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी शक्ती प्रदर्शनासाठी राज्यपाल कलराज मिश्र यांना विधानसभेचे अधिवेशन बोलवा अशी मागणी केली. 4 बसमधून आमदार पोहोचले. राज्यपालांनी ही मागणी फेटाळली तेव्हा गहलोत यांनी आमदारांसह राजभवनात लॉनवर धरणे धरले. गुरुवारी मी राज्यपालांना अधिवेशन बोलवा म्हणून प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्यांनी उत्तर दिले नाही तर दबावाचे राजकारण चालणार नाही असे राज्यपालांनी बजावले. घटनात्मक मर्यादांपेक्षा कुणीही मोठे नाही असे सांगत सायंकाळी 6 आक्षेप नोंदवत राज्यपालांनी सरकारचा प्रस्ताव फेटाळला. दुसरा प्रस्ताव पाठवण्यासाठी गहलोत यांनी रात्री 9:30 वाजता कॅबिनेट बोलावली, मात्र 12:30 वाजता निर्णयाविनाच बैठक संपली. तत्पूर्वी राज्यपाल सोमवारी अधिवेशन बोलावतील असा दावा काँग्रेस सूत्रांनी केला होता, म्हणून 5 तास धरणे धरून गहलोत समर्थक आमदार पुन्हा हॉटेलवर दाखल झाले होते. गहलोत यांची अधिवेशनासाठी घाईका, पक्षाने व्हीप जारी करावा, उल्लंघन केल्यास पायलट गट अपात्र ठरेल. गहलोत यांनी राजभवनाला पाठवलेल्या पत्रामध्ये बहुमत सिद्ध करण्याचा उल्लेख नाही. कोरोना आणि इतर मुद्द्यांवर चर्चा हे मुद्दे आहेत. गहलोत अधिवेशनात एखादे विधेयक आणण्याची शक्यता आहे, त्यासाठी पक्ष व्हीप जारी करेल. तो पायलट गटासाठीही बंधनकारक असेल. पायलट गट गैरहजर राहिल्यास किंवा सरकार विरोधात मतदान केल्यास ते आपोआपच अपात्र ठरतील असे ते म्हणाले. ताज्या बातम्यांसाठी लोकप्रधान चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.